अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात काही ठळक वृत्त। प्रहार अपंग क्रांती संस्थेमार्फत दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याबाबतचे निवेदन तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले। सध्याच्या कोरोना काळात दिव्यांग बांधवांच्या हातचे काम जाऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यासाठी दिव्यांगांना सर्व ग्रामपंचायतीमार्फत 5% निधी वाटप करण्यात यावे। दिव्यांगांना लवकर घरकुल मिळावे। दिव्यांगांना व्यवसायासाठी लवकर गाळे मिळावे। दिव्यांगांना रोजगार हमीची कामे लवकरात लवकर मिळावी, अशा मागण्या प्रहार अपंग क्रांती संघटनेने निवेदनाद्वारे केल्या आहेत। प्रहार अपंग संघटनेचं जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनील तुळशीराम चौधरी बोलतो। बरेचसे असे अपंग आहेत की ज्यांना अजून संजय गांधीचा पगार सुद्धा मिळत नाही, आणि अपंगाकडून बरेचसे असे लुटमार इथे जामनेरमध्ये आहेत की ते अपंगाकडून 3-3 हजार रुपये, 2-2 हजार रुपये उठून पगारांची कामं करतात। तरी मी शासनाला अशी विनंती करतो तहसीलदार साहेबांना की त्यांनी या गोष्टीवर गांभीर्याने विचार करून अपंगांना लवकरात लवकर पगार चालू करून देण्यात यावे। काही काही अपंग असे बांधव आहेत की जे घरी बसले आहेत त्यांची आता उपासमाराची वेळ आलेली आहे। आता स्वतः माझासुद्धा कामधंदा नाही आहे, पण काय करणार, तर त्यामुळे आम्हाला रोजगार हमीचे कामं अपंगांना लवकरात लवकर चालू करून देऊन आमच्या उपासमारीची शासनाने गंभीर चरणे दखल घेण्यात यावी। जय प्रहार। प्रहार संघटनेचे अपंगचे जिल्हाध्यक्ष सुनील चौधरी इथं आले। हे आले असता त्यांनी अपंग बांधवांसाठी आज उपोषणाचा इशारा दिला आहे तहसीलदार बी डी ओ साहेबांना। त्यांना इशारा दिला असा दिला की 5% निधीमधून अपंगांसाठी जो निधी पाहिजे तो निधी मिळाला पाहिजे। हे ग्रामसेवक काही ग्रामपंचायतीतले सरपंच वगैरे ते देत नाही, अशा ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत ग्रामसेवकांनी तो निधी जमा करून तो द्यावा, जेणेकरून पहिलं कोरोना टाईम लॉकडाऊनमध्ये त्यांना कामधंदे नाही आहे आणि उपासमाराची वेळ आली त्यांच्यावरती। तसेच अपंगांसाठी त्यांना गाडे देण्यात यावे, व्यवसायासाठी त्यांना सर्व सुविधा देण्यात याव्या, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।